सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून एका वर्षासाठी हद्दपार केलेला आरोपी रोहित गणेश गोसावी वय 26 राहणार प्रकाशनगर गल्ली नंबर 2 कुपवाड यास बेकायदेशीर कुपवाड येथे वावरत असताना पोलिसांना मिळून आलाय. पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याच्यावर कुपवाड MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. रोहित गोसावी हा सराईत गुन्हेगार असून याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. रोहित गोसावी हा कायदा न जुमानणारा असल्याकारणाने 30 मार्च 2023 रोजी उपविभागीय दंडाधिकारी मिरज यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमन 1951 कलम 56(1)(ब) प्रमाणे त्यास सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून एक वर्षाकरिता हद्दपार केले असताना रोहित गोसावी हा त्याच्याकडे सांगली जिल्ह्याचे स्थल सीमा हद्दीत प्रवेश करण्याबाबत आदेश अथवा कोणत्या सक्षम प्राधिकाऱ्याची परवानगी नसताना मंगळवारी रात्री 1:45 सुमारास प्रकाशनगर गल्ली नंबर 1 कुपवाड येथे गस्त घालणाऱ्या पोलिसांना मिळून आला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. त्याच्यावर कुपवाड MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुपवाड MIDC पोलीस ठाण्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन अशोक जाधव यांनी रोहित गोसावी यांच्या विरोधात फिर्याद दिली.